महाराजांच्या पुण्य तिथीच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत आणि यथामती आपल्या त्यांच्याच कृपेनं कृषी सेवा करते तसा करण्याचा मी प्रयत्न केला. मंडळी एकच उत्तर आहे, नाम कीर्तनाशिवाय उद्धाराला कलियुगात दुसरं साधन नाही. आणि हे सगळं मार्गदर्शन आपल्याला संतुक असतात आणि म्हणून ज्ञानोबरांच्या संगतीत जा. पंथाची संगती मनोमार्ग गती आणि मग आकळावा श्रीपती येणे पंथे असा ज्ञानोबरांचा अभंग आहे. म्हणून प्रत्येक माणसाने जीवनात नामचिंतन केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काहीच बंधन नाही. शेतकरी असा, नोकरी असू द्या, धंदा असू द्या, नामचिंतन कोणालाही करता येते लक्षात ठेवा. आणि हे नामचिंतन करत असताना फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, जीवनातले दुर्व्यसन सोडून द्या, दुर्विचार सोडून द्या आणि देश मत्सर सोडून द्या. शुद्ध चरित्राने वागा आणि शुद्ध प्रेमानं नामचिंतन केलं तर नक्कीच जीवनामध्ये सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपलं कीर्तन संपलं, पुन्हा एक गोष्ट तुम्हाला सांगतो 2 मिनिटात. सगळ्यांनी चित्त देवनाचा शांत बसा. आपण सर्व पहिल्यापासून वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय आपण मानणारे माणसं आहोत. या वारकरी संप्रदायातली कीर्तन परंपरा कोण सुरू केली? नामदेव महाराज. नामदेव महाराजांनी. ते नामदेव महाराजांचं जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोली. हिंगोली जिल्ह्यात आपल्या सर्वांना माहिती. पण त्या नामदेव आणि त्या नामदेव महाराजांचा मोठेपणा किती मला सांगा बरं. तुम्ही देवानं प्रत्यक्ष कोणाच्या हातून भेट केलंय? फक्त नामदेवाच्या. कोणाच्या हातून जेवले? नामदेवाच्या. कीर्तनात कोणाच्या नाचले? नामदेवाच्या. वाळवंडाचे परीस कोण गेले? पूर्ण भारतभर वारकऱ्याची पताका घेऊन भ्रमण करून जाती धर्मात संत निर्माण करून खऱ्या अर्थात समतेचे धडे जगाला कोण दिले? या देशाला नामदेव महाराजांनी. ज्ञानाचा देवा घरोघरी लावा, नाचन कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून दिली, एवढं महान कार्य ज्या नामदेव महाराजांनी केलं. पण त्या नामदेव महाराजांचं स्मारक म्हणा, मंदिर म्हणा, त्या नरसी जन्मस्थानाच्या ठिकाणी काहीच नव्हतं, दुर्दशा होती. जाऊ द्या, कशामुळे होती, काय होती ती जाऊ द्या. पण आत्ता मात्र त्या मंदिराचे योग आलेले आहेत. फार मोठ्या स्वरूपाचं मंदिराचं काम चालू आहे. चालू आहे, तुम्ही गेला असला तुम्ही तर बघितलं असेल, नसलं तर जाऊन बघा. ते मंदिराचं काम जवळजवळ 5 ते 6 कोटी रुपयाचं आहे. पूर्ण मंदिर मार्बलचं होते, मार्बल. सिमेंट नाही, लोखंड नाही. कारण मार्बल का वापरायचा? दगड, त्याला मर्यादाच नाही, लक्षात ठेवा. औंढ्याचं मंदिर कधी बांधले माहीत आहे कोणाला? किती वर्ष राहणार आहे माहीत आहे कोणाला? सिमेंटचा बंगला बांधलेला किती दिवस झाले माहीत आहे? कधी पडणार आहे ते माहीत आहे? पण हे दगडाचं काम नो लिमिट आहे लक्षात. आणि म्हणून नामदेव महाराज जसे जागतिक संत, तसे जागतिक स्तरावरचं मंदिर व्हावं अशा पद्धतीनं नियोजन चालू आहे. आणि 5-6 कोटीचा खर्च असल्यामुळे त्याला पैशाची गरज आहे. आणि म्हणून आम्ही प्रत्येक गावात सांगायलो की तुम्ही असे कोणीही नामदेवाच्या नावावर तुम्हाला पट्टी मागायला येईल देऊ नका. आलं कोणी तर तुमच्याकडे फोन नंबर आहे, फोनवर विचार, असे असे माणसं आली ते नामदेवाचे आहेत का म्हणून. असे चौकशी केल्याशी देऊ नका. तुम्ही काय करा, पण वर्गणी दिल्याशी राहू नका मात्र, लक्षात ठेवा. आणि पुन्हा संधी येणार नाही. पुन्हा जर तुम्ही नामदेव महाराजच्या मंदिराला आपलं काही धन लागाव नाही, पुन्हा संधी मंदिर झाल्यावर. म्हणून संधी आहे, फायदा घ्या आलेल्या संधीचा. आणि काय नाही हो, कुठेही पैसे जातात तो माणसाचे ते की नाही. नुसत्या मोबाईलमध्ये तुमच्या गावातून किती पैसे जाण्यासाठी तुम्ही लावला का हिसाब? तुमच्या गावातून दर महिन्याला 2 लाख रुपये जात असतील मोबाईलमध्ये, 2 लाख रुपये का नाही जात? लावा तुम्ही हिसाब, मोबाईल किती आहेत आणि रोजचे किती पैसे जातात ते जाणं, ते आवश्यकच आहे. पण तसं हे त्याच्यापेक्षा आवश्यक आहे, योग्य कारणे पैसा लागू द्या. आणि करा कसं, तुम्ही तुमच्याच गावात बैठक घ्या आणि कशी वर्गणी लावायची ठरवा, इच्छेनं ठरवा, तशी ठरवा. आणि तुमचे 4 पंत निवडा
आणि त्या पंथाने रोज गावात फिरून वर्गणी जमा करा आणि तुम्ही सगळेजण येऊन नामदेव महाराजांच्या ठिकाणी येऊन पावती फाडा. पावती मुळात गावाची पावती एकच करा किंवा प्रत्येक माणसाच्या नावांनी पावती म्हटली तशी मिळत पण मात्र मदत केल्याशिवाय राहू नका अशी मी तुम्हाला अजून विनंती करतो. कारण अशी संधी पुन्हा नाही आणि हे नामदेव महाराजांसाठी मी तुम्हाला सांगते. दुसऱ्या कोण्या गावच्या मंदिरासाठी बोलत नाही लक्षात ठेवा. नामदेव महाराज जागतिक संत आहेत म्हणून तुम्हाला जगदाडे महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अशी सद्बुद्धी व्हावी आणि तुमचं धन योग्य करणे लागावं अशी तुम्ही गावात भेटा घेऊन ते पंचनी म्हणून प्रत्येक गावात दुसऱ्या गावचे पाहुणे असतील त्याने तुमच्या गावात हालचाल करा आणि आपला काहीतरी उत्पन्नाचा वाटा सत्कर्मात लागू द्या. हीच तुम्हाला मी नामदेव महाराजांच्या वतीने प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवत. विठ्ठल जी जय भगवान कंठी धरला कृष्ण Thank you.
ಮಾಜಿಯ ಜನ್ಮ